जैन फ्रेंड्स एम पी सीने काल जो निर्णय घेतलेला आहे सी सॅट राज्यसेवा पूर्वपरीक्षेला क्वालिफाय करणे आणि वन थर्ड फक्त मार्क्स मिनिमम अचीव करणे तर हा जो निर्णय घेतलेला आहे खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधान आर्टिकल सोळा शासकीय नोकऱ्यांमध्ये समान संधी तर जे आहे आर्ट आणि सा सायन्स या दोन्ही विद्यार्थ्यांना समान संधी जी आहे तर मिळालेली आहे तर राज्यसेवा आणि वर यू पी एस सी तर दोन्ही परीक्षा एकाच धर्तीवर होतात त्यामुळे दोघांचे नियम जर सारखे असेल तर बरं पडतं कारण की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही खूप महत्त्वाची जी आहे परीक्षा आहे देशाच्या आणि राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टिकोनातून त्यामुळे दोघांचे पॅरामीटर सेम असेल तर फार छान आता आनन, सी सॅट क्वालिफाय होणे हा आनंद म्हणजे हा आनंदाचा निर्णय आहे परंतु याचे दुष्परिणाम जे आहे तर यू पी एस सीला जेव्हा सी सॅट क्वालिफाय केली त्यानं तर त्यानंतर यू पी एस सीमध्ये जे दुष्परिणाम झाले तेच दुष्परिणाम एम पी एस सीमध्ये होऊ शकतात म्हणून ते होऊ हो नये तर त्यावर आपण जे आहे चर्चा करणार आहे तर दुष्परिणाम पहिला पहिला दुष्परिणाम असा आहे की सीसॅट राज्यसेवेला क्वालिफाय झालेली आहे ज्या बाकी एम पी एस सी एक्झाम आहे क्लरिकल आहे कंबाईंड आहे या एक्झामला नाही आहे आणि त्याला उलट खूप महत्त्वाची आहे राज्यसेवेची सी सॅट यापेक्षा कंबाईंडची सी सॅट ही खूप डिफिकल्ट असते कारण राज्यसेवेला दोन तास असतात कंबाईंडला एक तास असतो आणि कंबाईंडला शेवटच्या दहा मिनटामध्ये पंधरा प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात आणि सी सॅटला जे टॉपिक असतात ते खूप महत्त्वाचे टॉपिक असतात क्वांटिटी ऑफ्टेट लॉजिकल रिजनिंग हेच टॉपिक असतात त्यामुळे कृपया सॅट क्वालिफाय होणे हे परीक्षेपुरतं ठीक आहे परंतु तुम्ही तुमच्या पर्सनल प्रॅक्टिस आणि पर्सनल अजम्शन जेव्हा येते ना तेव्हा त्याला ते खूप सिरियसली घ्या आणि त्याला स्कोरिंग समजा मनात स्कोरिंग समजा प्रॅक्टिस करताना स्कोरिंग समजा कारण की कंबाईंडला ते फायदा होणार आहे त्याचा ठीक आहे म्हणजे कंबाईंडला जे आहे दुर्लक्ष होऊ शकतं आणि कंबाईंडची जी सी सॅट आहे कंबाईंडच्या एक्झामची ती राज्यसेवेच्या सी सॅटच्या इक्वेलंटच आहे आणि उलट डिफिकल्ट आहे टाइम कारण की सी सॅटचा क्वेश्चन कोणालाही जमतो पण टाईममध्ये जमला पाहिजे ना त्यामुळे कंबाईंडसाठी जी आहे तर तीसुद्धा आवश्यक आहे त्यामुळे सी सॅट ही स्कोरिंग आहे त्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे त्याला कंबाईंडला झटका बसू शकतो कारण की बाकीचे विद्यार्थी जर त्याचं सी सॅट चांगलं असेल तर ते कंबाईंडमध्ये ॲडव्हान्टेज त्यांना मिळू शकतो त्यामुळे कोणीही जे आहे सी सॅटला इतकंही दुर्लक्ष करू नये तर हा दुष्परिणाम कंबाईंडमध्ये होऊ शकतो नंबर दोन आता आम्ही यू पी एस सी बॅचमध्ये बघतो की जी एसचा स्कोअर वाढ वाढलेला असतो पण सी सॅट जे आहे क्वालिफायसुद्धा होत नाही आमचा एक विद्यार्थी ज्याचा जी एसचा स्कोर एकशे एकोणतीस आहे आणि जे आहे सॅटचा स्कोअर त्याचा किती आहे शेहेचाळीस आहे फक्त म्हणजे सिक्स्टी सेवनपेक्षा कमी आहे त्यामुळे त्याची प्रिलिम काय झाली उडाली तर हाच प्रश्न राज्यसेवेला होऊ शकतो हाच प्रश्न सेम प्रश्न राज्यसेवेला होऊ शकतो कारण राज्यसेवेला सुद्धा काय होऊ शकतं की विद्यार्थी जे आहे जी एसचा जबरदस्त अभ्यास करतील आणि सी सॅट जे निग्लेक्ट करतील आणि राज्यसेवा जे आहे तर उतारे दादा ऐंशीपैकी पन्नास प्रश्न उतार्याचे आहे कॉम्प्रेशनच्या आहे तर त्या कॉम्प्रेशनच्या बेसिसवरच ही एक्झाम होऊ शकते असं त्यांचा जे आहे गैरसमज होऊ शकतो यू पी एस सीमध्ये काय होतं आहे की कॉम्पिटिशन डिफिकल्ट येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशनच्या बेसवर क्वालिफाय करणं खूप मुश्किल झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला क्वांटिटी अप्टिड लॉजिकल रिजनिंग याची जर साथ असेल तरच ती एक्झाम काय होणार आहे क्वालिफाय होणार आहे म्हणून राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे का त्यांनी क्वांटिटी ॲप्टिट्यूड व लॉजिकल रिजनिंगकडे सुद्धाच थोडासा त्यालाही न्याय द्यावा म्हणजे तुम्हाला क्वालिफाय करणे हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणजे उद्या असं नाही व्हावं की जीएस खूप हाय स्कोर आहे म्हणजे आणि जे आहे सी सॅटचा स्कोर काय क्वालिफायसुद्धा झालं नाही त्यामुळे विनाकारण वर्ष काय होऊ शकतं वाया जाऊ शकतं म्हणून इतकंही निग्लेक्ट करू नका दुष्परिणाम तिसरा सी सॅट जेव्हा स्कोरिंग होती त्यामुळे आणि यू पी एस सी जेव्हा स्कोरिंग होती म्हणजे सी सॅट क्वालिफाईंग नव्हती स्कोरिंग तेव्हा यू पी एस सी एम पी एस सीमधला विद्यार्थी नॉन एम पी एस सी यू पी एस सी एक्झाममध्ये पास व्हायचा ठीक आहे नॉन एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पास व्हायचा सी सॅटमुळे ते खूप वरदान आहे सी सॅटमुळे तुम्हाला एम पी एस सी सोडून इतर क्षेत्रामधल्या म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे बँक पी ओ आहे आर बी आय या एक्झाम बाकी ज्या एक्झाम आहे क्लास वन क्लास टू क्लास थ्री या एक्झाममध्ये सी सॅट ही आहे तिथं स्कोरिंग आहे क्वालिफाईंग नाही आहे त्यामुळे तिथं तुम्हाला शंभर टक्के ॲडव्हान्टेज होऊ शकते आणि तुम्हाला तिथं जॉब सिक्युरिटी मिळू शकते म्हणजे सी सॅट ही काय जॉब सिक्युरिटी आहे त्यामुळे त्या क्षेत्राकडे आपलं दुर्लक्ष आणि मराठी टक्का जो आहे एम पी एस सी सोडून बाकी एक्झाममध्ये मराठी टक्का कमी आहे पण जेव्हापासून सी सॅट आली तो टक्का वाढला ठीक आहे बाकी एक्झाममध्ये आपला टक्का वाढला मराठी आपले विद्यार्थी जे आहे तर यू पी एस सी असो का बाकी एक्झाम कुठल्या एक्झाम असो त्यामध्ये आपला बँक ओ हो। आजकाल बँकेमध्ये सी एम पी एस सीवाले विद्यार्थी दिसतात बँक मॅनेजर का कारण सी सॅटमुळे दिसतात कारण तिथं सी सॅट स्कोरिंग आहे म्हणजे तो तुम्हाला ॲडव्हान्टेज होईल म्हणून सी सॅट तुम्ही काय करा अभ्यास करा आमची यू पी एस सी बॅचची एक स्टुडंट आहे ममता वानखडे तर त्या जी एसचा ज्या अभ्यास चांगला आहे सी सेटचा अभ्यास कोरिंग म्हणूनच तिने लक्षात घेतलेला आहे तसाच अभ्यास केलेला आहे त्यामुळे ज्या यू पी सी बॅचची विद्यार्थी आर बी आय ग्रेड बीमध्ये पास झाली आता आर बी आय ग्रेड बी तुम्हालाही माहिती आहे की बँकिंग क्षेत्रातला आय एस आहे तर ती ममता वानकडे जे आहे तर ती यू पी एस सीचा अभ्यास करून म्हणजे जी एसचा अभ्यास करून सी सीटकडे थोडं व्यवस्थित लक्षात देऊन ज्या आहे आरबीआय ग्रेड बी काय झाली कॅ क्रॅक झाली तसंच ज्या राज्यसेवेमध्ये सी सॅट जर आपण ॲडिशनली अभ्यास केला आणि राज्यसेवा जी एसचा जर सिलेबस जर तुम्ही बघितला तर तो प्री मेनचा सिलेबस यू पी एस सी क्रॅक करू शकतो आणि बाकीच्या एक्झाम क्रॅक करू शकतो एवढा जबरदस्त आहे तो मग त्याला जर सी सीएटची जर जोड असली तर तुम्हाला राज्यसेवा सोडून इतर जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपला मराठी टक्का वाढला पाहिजे तर तिथं सी सॅट तुम्हाला जे आहे खूप आवश्यक आहे त्यामुळे राज्यसेवेमध्ये सर्वांना न्याय मिळावा म्हणून ती क्वालिफाय होणे ही आनंदाची गोष्ट आहे परंतु बाकी क्षेत्रामध्ये अन्याय होऊ शकतो तर तसं होऊ नये म्हणून जे आहे तुम्ही बाकी क्षेत्रामध्ये सी सॅटसुद्धा काय करा त्याची प्रॅक्टिस करून घ्या आणि सर्वात महत्त्व जे आहे सॅटमुळे सर्वात मोठा ॲडव्हान्टेज होतो जी एसचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर खरं सांगायचं म्हणजे आपण अभ्यास कसा करावा लॉजिकल रिजनिंग कशी करावी कसं वाचावं वा, याचं हे सर्व गुण कुडून भेटतात सी सॅटमधून आणि सी सॅट ज्या ना सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट काय आहे का लौजिक। लौजिक का ही काय फक्त गणिताची टेस्ट नाही आहे गणित नाहीच आहे यामध्ये हे आहे लॉजिक आणि लॉजिक काय कुठे काम पडतं म्हणजे सी सॅटमध्ये लॉजिकल रिडिंगचं जे कौशल्य आहे ते तुम्हाला जीएसचा अभ्यास करताना कामी पडतं आणि त्यामुळे तुमची रिडिंग स्किलही इम्प्रूव्ह करते अभ्यास कसा करावा कसं वाचावं वा, कसं रिडिंग बिटवीन द लाईन्स करावं हे सीसॅटमुळे काय होते ती स्किल डेव्हलप होते नाही तर मग आपल्याला काय झालं माहिती आहे का जी एसमध्ये एखादी गोष्ट आपण दहा वेळ रिवाईज केली तरीसुद्धा काही त्यातले रीडिंग बिटवीन द लाईन्स हे पॉईंट समजत नाही का कारण की आपली रिडिंग स्किल वीक आहे मग रीडिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी सीसॅटची उतारे खूप चांगले आहेत ठीक आहे आणि जे आहे तर या सर्व दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर यू पी एस सी आमच्या यू पी एस सी बॅचमध्ये जे काही असे दुष्परिणाम दिसतात आम्हाला कधी कधी तर तसे तुम्हाला एम पी एस सीमध्ये होऊ नये तर जे आहे सी सॅट क्वालिफाय होणे ही एक्झाम पुरतंच राहू द्या परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्तरावर तिला मनात असं अज्यूम करा ही स्कोरिंग आहे त्या दृष्टिकोनातून तिला न्याय द्या त्या दृष्टिकोनातून तिची प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करा की ज्यामुळे तुमचं करिअर हे सिक्युअर्ड राहील परंतु राज्यसेच्या बाबतीत जे झालं ते छान झालं पण भविष्यात जे आहे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होऊ शकते ही एक भविष्यातली एक संभावना है। त्या तुन आज मझे गोले, टाइप आहे त्या दृष्टिकोनातून आज राज्यसेवेचा अभ्यास म्हणजे गोले ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे पण अभ्यास करत असताना जे आहे भविष्यात होऊ शकते तर वाचताना थोडं पाठांतर करताना ते मुद्देसूद पाठांतराची काय करा एक डोक्याला सवय लावून द्या म्हणजे त्याच अभ्यासामध्ये जर वेळेवर जर ती डिस्क्रिप्टिव्ह झाली तर आपली तयारी रेडी असली पाहिजे ठीक आहे तर अशा सर्व दृष्टिकोनातून जे आहे झालेला निर निर्णय त्याचं आपण स्वागत करतो परंतु त्याचे दुष्परिणाम होऊ नये तर कृपया सीसाइटला मनातून आणि प्रॅक्टिस दोन्ही दृष्टिकोनातून स्कोरिंग समजा आणि जसं पहिले होतं तशाच दृष्टिकोनातून अभ्यास असू द्या तुम्हाला सर्व ठिकाणी त्याचे फायदे होईल आणि तुम्हाला सर्व दृष्टिकोनातून तुम्हाला न्याय मिळेल इथे कॉमा घेऊ थँक यू व्हेरी मच जय हिंद जय भारत